हिंगोली वाशिम महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे। एसटी बस सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। आडगाव फाटा इथं ग्रामस्थांनी महामार्ग अडवलाय। आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं आहे। तर हिंगोली वाशिम महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे। रस्त्यासाठी या लोकांनी रस्ता अडवला, एसटी बस इथून सुरू करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तर आडगाव फाटा इथं ग्रामस्थांनी महामार्ग अडवला आणि आपल्या इथून एसटी बस सुरू करा अशी मागणी केली। गेल एक वर्षापासून हिंगोली वाशिम अंडरी बस आणि हिंगोली लिंबाळा हल्टिंग बस ही बस चालू करण्यासाठी मागील एक वर्षापासून सतत निवेदन देत आलेलो आहे, परंतु एसटी महामंडळ याने आजपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। हिंगोलीला जाण्यासाठी या परिसरातील जवळपास शेकडो लोक रोज ये जा करतात, परंतु वेळेच्या अभावी किंवा खासगी वाहन वेळेवर भेटत नाही, त्यामुळं बसची फार अत्यंत आवश्यकता असल्यामुळं आम्हाला तात्काळ महामंडळाने या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या ह्या महामंडळ बस चालू करून द्याव्यात, एवढीच महामंडळाकडे विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।